देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता घेणाऱ्याने देणाऱ्याचे हात घ्यावे. या उक्तीप्रमाणे अनेक लोक, अनेक सामाजिक संस्था, अनेक ग्रुप आजवर कोल्हापूरवर ज्या ज्या वेळी संकट आलीत त्यावेळी दातृत्वाच्या भावनेतून सामाजिक भान जपत समाजासाठी काहीतरी देणं लागतोय ह्या भावनेतून काम करत आले आहेत. आणि ह्या सगळ्यामध्ये एक ग्रुप नावाजला, ज्या ग्रुपचं नाव संपूर्ण कोल्हापुरात ह्या ज्या ज्या वेळी कोल्हापूरकर संकटात आहेत त्या त्यावेळी मदत करणारा ग्रुप म्हणून नाव पुढे येत आहे. तो ग्रुप म्हणजे ऑयस्टर जैन ग्रुप. या ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष राहुल राठोड सर आपल्यासोबत आहेत. सर, मनापासून स्वागत. नमस्कार. सगळ्यात पहिल्यांदा तुमचं खूप खूप अभिनंदन. तुम्ही खूप चांगले उपक्रम राबवताय आणि चांगलं काम करताय, खूप नाव होते तुमचं. आम्हाला तुमच्याकडून आज या आपल्या इंटरव्ह्यूमध्ये पूर्ण तुमच्या ग्रुपबद्दल आणि कसं काम तुम्ही करताय आपल्या कोल्हापूरकरांना ह्या गोष्टी जाणून घ्यायला आवडतील. तर सगळ्यात पहिल्यांदा मला सांगा की ग्रुपची स्थापना कशी झाली, कधी झाली आणि कशासाठी झाली? ग्रुपची स्थापना गेल्या 10 वर्षापूर्वी असंच आम्ही आणि आमचे एक दोघं तिघं मित्र बसलो होतो आणि बसता बसता अशी एक संकल्पना डोक्यात आली की ज्यावेळी आपल्याला समाजामध्ये पुढे जायचं असेल किंवा समाजातल्या लोकांशी कनेक्टमध्ये यायचं असेल तर आपल्याला काहीतरी ॲक्टिव्हिटी राबवली पाहिजे कमी, जेणेकरून आपली समाजामध्ये एक ओळख निर्माण होईल. आणि ती करत असताना की एक विचार असा डोक्यात आला की एक ग्रुप फॉर्म करायचा आणि तो ग्रुप फॉर्म करत असताना त्याच्यामध्ये सामाजिक कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम, शैक्षणिक कार्यक्रम आपण राबवता आले पाहिजे आणि अशा माध्यमातून ऑयस्टर जेन्सची स्थापना केली. आणि त्या माध्यमातून आम्ही एक 8 लोक, त्यामध्ये 8 मित्रपरिवार आमचे निवडले गेले की ज्या ग्रुपमध्ये आम्ही त्यांना घेतलं आणि त्या ग्रुपची स्थापना आम्ही केली. आणि त्याची संकल्पना अशी होती की समाजामध्ये किंवा इतर कुठल्याही समाजातले लोक जर कुठल्याही अडचणीमध्ये या ठिकाणी असतील तर एक आपण त्याचा एक घटक म्हणून आपण त्यांना त्या ठिकाणी मदत करता यावी. आणि तो प्रामाणिकपणा घेऊन आम्ही गेल्या 10 वर्षामध्ये आज आम्ही असं म्हणता येईल की एक यशस्वीरित्या आज 10 वर्षामध्ये या टप्प्यापर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. ही महत्वाची एक मदतीची भूमिका समाजामध्ये वावरत असताना आपण समाजाचं काहीतरी द्यायला लागतो या भावनेतून या ग्रुपची संकल्पना आणि या ग्रुपची स्थापना आम्ही या ठिकाणी केली गेली. मग ज्यावेळी ग्रुपची स्थापना केली त्यावेळी जे सहभागी लोक होते त्यामध्ये अजून वाढ झाली, अजून कोणकोण त्यामध्ये आलेत लोक? नाही, ग्रुपचा हेतू एवढाच होता की त्यामध्ये ग्रुपमध्ये येण्यासाठी अनेक लोकांची मागणी होती. परंतु कसं होतंय की ज्यावेळी आपण अनेक लोक त्यामध्ये ज्यावेळी आपण त्यामध्ये सहभागी करून घेतो त्यावेळी अनेकांची अनेक मतं येत असतात, त्यामुळं कधीतरी त्याचा बिघाडही होऊ शकतो. त्यामुळं ग्रुपचं काम करत असताना आम्ही समाजातल्या सगळ्याच जवळपास जास्तीत जास्त युवकांना आम्ही घेऊन काम करतो. पण ग्रुपमध्ये आम्ही या 8 जणांच्या माध्यमातूनच या ग्रुपची सूत्र आम्ही सगळी कार्यक्रमाची हलवत असतो. नक्कीच. आपल्या ग्रुपच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात, ते कशा पद्धतीने राबवले जातात, आजपर्यंतची कामं कशी आहेत? ग्रुपचे उपक्रम अशा पद्धतीने राबवले जातात की ग्रुपची ज्यावेळी स्थापना झाली त्यावेळी त्याचा पहिला कार्यक्रम हा सांस्कृतिक म्हणजे नवरात्रीतला आम्ही कार्यक्रम त्यामध्ये घेतला होता आणि त्या माध्यमातून हा ग्रुप वाढत गेला. पण ग्रुप वाढवत असताना गेल्या 10 वर्षामध्ये अनेक आव्हानं या आमच्या समोर डोळ्यासमोर होती, अनेक संकट होती. कारण ग्रुप वाढवायचा म्हणजे किंवा एखादं काम करायचं म्हणजे नुसतं मॅन पॉवर होत नाही, त्याला आर्थिक पाठबळही तेवढंच त्या ठिकाणी लागतं. पण कर्मधर्म संयोगाने ह्या ठिकाणी आमच्या परिवारामध्ये म्हणजे एक जे आपण म्हणतो की जन्मच घेताना एक सोन्याच्या ताटात घेतला आहे तर देवाची देण होती की चांगल्या परिवारातल्या आम्ही सगळी या ठिकाणी मुलं आहोत, चांगल्या परिवारामध्ये वाढलो आहोत. तर कदाचित आपल्या एवढं कोणी पुण्यशाली नसेल म्हणून त्यांच्यासाठी आपण काहीतरी मदत करावी आणि अशा भावनेतून आम्ही या ठिकाणी पुढे आलो. आणि त्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून सुरुवात करत असताना ग्रुपच्या वर्धापन दिनादिवशी गेली 10 वर्ष झाली आम्ही रक्तदान हा उपक्रम राबवतोय. तर त्याच्यामध्ये देखील वाढता प्रतिसाद असा होता की ज्यावेळी पहिला रक्तदान उपक्रम आम्ही हा घेतला त्यावेळी अगदी 7 ते 10 बाटल्या आम्हाला फक्त त्यामध्ये रक्त संकलन झालं. पण त्यामध्ये कुठलीही निराशा न ठेवता किंवा खचून न जाता तो उपक्रम सातत्याने ठेवला. आज जवळपास 100+ रक्तदान त्या ठिकाणी रक्तदानाचं संकलन या ठिकाणी आमच्या रक्तदानाच्या कार्यक्रमामध्ये वर्धापन दिनादिवशी होत आहे. त्यानंतर आम्ही नगरपालिकेची प्रतिभानगर येथील वि स खांडेकर हे विद्यालय ह्याचं पालकतत्व आम्ही गेल्या 5 वर्षापूर्वी 4 ते 5 वर्षापूर्वी स्वीकारलं. तर तिथं जवळपास 200 ते 250 मुलं मुली त्या शाळेमध्ये शिक्षण घेतात तर त्यांची संपूर्ण जबाबदारी ही आम्ही आमच्या ग्रुपच्या माध्यमातून उचललेली आहे. म्हणजे त्यांचं मग खाणं पिणं,
त्या ठिकाणी त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये लागत असलेल्या वस्तू असतील, तर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही त्या ठिकाणी पुरवण्याचं काम करतो. आता गेल्या वर्षी जो महापुराचा विळखा कोल्हापूरला बसला होता, तर त्यावेळी सुद्धा आपल्या ग्रुपच्या माध्यमातून मदत करण्यात आली होती, तर ते कशा पद्धतीने काम केलं तुम्ही? ते अशा पद्धतीने आम्ही या ठिकाणी केलं की 2015 साली जर आपण बघितलं असेल तर कोल्हापूरच्या वरती दुष्काळाचा देखील सावट या ठिकाणी होता. तर त्या दरम्यान आम्ही चाचपणी केली की ह्यामध्ये नेमकी लोकांना आता काय आवश्यकता आहे आणि पूर्ण सर्वे केला, तर त्यामध्ये लोकांना अन्नधान्य या ठिकाणी त्याचा साठा या ठिकाणी कमी पडत होता. तर त्या 2015 साली आम्ही 2000 लोकांना गहू, तांदूळ, साखर अशा अत्यावश्यक वस्तू त्या ठिकाणी त्यांना आम्ही 1 महिन्याभराचं त्या ठिकाणी आम्ही दिलेलं होतं. आणि हे देत असताना नुसतं त्यांना धान्य दिलं नाही, तर त्याच्याबरोबर आम्ही जेवणाचं देखील आयोजन केलं होतं. तर ते धान्य देऊन त्यांना जेवणाचं देखील आयोजन केलं होतं. आणि हे उपक्रम जेव्हा आमचा यशस्वी झाला, तर त्यामध्ये गेल्या वर्षी जे कोल्हापूरच्या वरती महापुराचं संकट आलं, त्यामध्ये देखील आम्ही अशाच पद्धतीनं त्या ठिकाणी चाचपणी केली. आम्ही ग्रुपच्या माध्यमातून आम्ही चर्चा केली आणि एखादं गाव त्या ठिकाणी सगळीकडे आम्ही पुरवू शकत नाही, त्यामुळे एखाद्या गावाची त्या ठिकाणी निवड केली. आणि त्या गावाची निवड करत असताना आरेगाव कवी मतदारसंघातील आरेगाव या ठिकाणी आम्ही बघितलं. तिथं स्वतः गेलो, तिथं अतिशय वाईट अवस्था त्या ठिकाणी झालेली होती. म्हणजे लोकांचे संसार उद्ध्वस्त झालेले होते, घरं दार सगळी पडलेली होती. तर त्या ठिकाणी जाऊन आम्ही त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना निश्चितपणे सांगितलं की कुठली काळजी करू नका, थोडासा संयम बाळगा, निश्चितपणानं आमच्याकडून जी मदत त्या ठिकाणी तुम्हाला करता येईल आणि प्रशासनाकडे पाठपुरावा करून जी मदत आपल्याला द्यायला शक्य होईल ती आम्ही निश्चितपणानं करू. आणि त्या पद्धतीनं आम्ही आरे गावामध्ये देखील त्या ठिकाणी जास्तीत जास्त त्यांना आम्ही त्यांचे संसार उभे करण्यासाठी आम्ही प्रयत्न केला. आणि त्यातनं पुढे येऊन देखील कोल्हापूरमध्ये देखील अनेक गावांमध्ये अनेक प्रभागामध्ये लोक उपवास मारी त्या ठिकाणी होते, तर त्यांना किट्स, जीवनावश्यक वस्तूंचे किट्स त्यामध्ये आम्ही तयार केले आणि त्या जीवनावश्यक वस्तूंचे किट्स त्यामध्ये आम्ही वाटप केले. प्रत्येक व्यक्तीला त्या ठिकाणी आम्ही ते किट्सचं वाटप केलं. सर, सध्या कोल्हापूरमध्ये कोरोनाचं संकट आहे, संपूर्ण महाराष्ट्रासमोर, देशासमोर आणि जगासमोर तर आहेच, पण कोल्हापूरकर सुद्धा आता तो प्रॉब्लेम फेस करत आहेत, तर या कोरोनाच्या संकटामध्ये तुम्ही कशा पद्धतीने काम करताय? निश्चितपणे देशाबरोबर जगभरामध्ये हे कोरोनाचं संकट या ठिकाणी आणि आता हे दारात आपल्याला येऊन ठेपलेलं आहे. आणि ह्यामध्ये सर्वप्रथम माझी अपेक्षा अशी आहे की प्रत्येक जणांनी ही दक्षता कोरोनामध्ये घ्यावी आणि घरातून कोणीही बाहेर पडू नये ही माझी सगळ्यात सर्वप्रथम सगळ्या कोल्हापूरकरांना या ठिकाणी विनंती आहे. आणि ह्यामध्ये जे कोरोनामध्ये मदतीसाठीचा विषय असा आहे की गेल्या दुष्काळादरम्यान, महापुरादरम्यान आम्ही या ठिकाणी व्यक्तिगत या ठिकाणी आम्ही काम केलेलं होतं, आता देखील करतच आहोत. पण विशेषतः आमच्या जैन समाजामध्ये एक निर्णय झाला की एक जर व्यक्तिगत गेलो तर त्या ठिकाणी प्रत्येकजण प्रत्येक ठिकाणी पुरू शकत नाही, किंवा वेगवेगळं प्रत्येकजण व्यक्तिगत करत असल्याने काही वेळा जिथं मदत करायची असते तिथं पोचत नाही. त्यामुळं जैन समाजाच्या माध्यमातून एक निर्णय झाला की जैन राजस्थानी समाज या टॅगलाईनच्या खाली जैन समाजामध्ये जेवढे संस्था, सामाजिक संस्था करणारी, सामाजिक कार्य करणारी मंडळी किंवा सर्व आमचे कोल्हापुरातले चारही ट्रस्ट, त्यामध्ये गुजरी संभवनाथ ट्रस्ट असेल, महावीरनगर वासुकुंज ट्रस्ट असेल, लक्ष्मीपुरी मुनीश्वर स्वामी ट्रस्ट असेल, भक्तिपूजाचा आशापूर्ण ट्रस्ट असेल, ह्या चारही ट्रस्टच्या मार्गदर्शनाखाली त्यामध्ये ऑस्ट्रोजेन्स देखील त्यांना जोडून या ठिकाणी काम करत आहे. आणि त्यामध्ये एक विशेषता म्हणजे मला असं सांगायचं आहे, त्या ठिकाणी अभिमानाची बाब अशी आहे की आमच्या चारही ट्रस्टच्या वरिष्ठांकडून व्हॉट्सअप ॲपवरती एक आवाहन केलं गेलं की कोरोना संकटामध्ये आपत्कालीन निधी म्हणून या ठिकाणी फुल न फुलाची पाकळी जे काय मदत करता येईल ते प्रत्येकानं आपलं योगदान ह्यामध्ये द्यावं, जेणेकरून आपल्या कोल्हापूर जनतेला आपल्या ह्यामध्ये आपल्या मदतीसाठी आपल्याला मदत करता येईल. तर त्यामध्ये असा विषय झाला की हे नुसती घोषणा करताच अवघ्या 2 दिवसामध्ये भरघोस निधी त्यामध्ये गोळा झाला आणि प्रत्येक जैन समाजातल्या प्रत्येक घटकाने यामध्ये फुल न फुलाच्या पाकळीचं आपलं योगदान त्यामध्ये दिलेलं आहे. त्यामुळे निश्चितपणानं ऑस्ट्रोजेन्स हा जैन राजस्थानी समाजाच्या टॅगलाईनखाली यावेळी काम करणार आहे. पण जर जरूरत पडली तर निश्चितपणे व्यक्तिगतरित्या देखील आम्ही त्या ठिकाणी पोचून त्यांना मदत त्या ठिकाणी करू जरूर. आता तुम्ही सांगितलं की कशा कशा पद्धतीनं ऑयस्टर जैन ग्रुप काम करतोय, पण आतापर्यंत तुम्ही अनेक सामाजिक उपक्रम राबवलेत, समाजहित जोपासण्याचं काम केलं, मग ह्याच्यामध्ये अडचणी आणि समस्या आल्याच असतील, तर काय अडचणींचा सामना तुम्हाला करावा लागला?
अडचणी आणि समस्या अशा होत्या की ज्या ज्यावेळी समाज कार्यासाठी आम्ही हा ग्रुपची स्थापना केली त्यावेळीपासून अगदी आजपर्यंत 10 वर्षामध्ये समाजाचा आशीर्वाद, समाजातल्या ज्येष्ठ लोकांचे जो मार्गदर्शन आणि तरुण मित्रांच्या आमच्या सर्वांची साथ आम्हाला या ठिकाणी मिळालेली आहे. पण काही अगदी 2-5% लोक असे असतात की त्यामध्ये जर उत्तम उदाहरण द्यायचं जर झालं तर शाळेत एखाद्या विद्यार्थ्याला जर 90% मार्क पडले आणि एखाद्या मुला 35% मार्क पडले तर 90% वाल्याचीच चर्चा आणि त्याचीच पाय त्या ठिकाणी उडण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो. त्यामुळे ऑइस्ट्रोजेन्स हा एक यशस्वी सामाजिक कार्यामध्ये कार्य करणारा ग्रुप म्हणून या ठिकाणी ठरला. त्यामुळे काही 2-5% लोक अशी होती की चांगलं कार्य केलं तरी त्या ठिकाणी विरोध करण्याचं काम प्रामुख्यानं त्यांच्याकडनं त्या ठिकाणी केलं गेलं. पण आमच्या ग्रुपमधल्या एकही सदस्यानं त्याला कुठलाही थारा न देता त्याला काही न जुमानता त्या ठिकाणी आम्ही आमचं कार्य सातत्यानं त्या ठिकाणी पुढे ठेवलं, चालू ठेवलं. त्यामुळे निश्चितपणे विरोध करणाऱ्यांच्याकडे आम्हाला त्याचं काही फारसं महत्व वाटत नाही आणि आम्ही त्याचं महत्व घेतही नाही. पण जे चांगला सल्ला देणाऱ्यांचं आणि या ठिकाणी आशीर्वाद देणाऱ्यांचं साथ आम्हाला कायम आहे आणि निश्चितपणे समाजाचं मार्गदर्शन या ठिकाणी घेऊन आम्ही आमच्या ग्रुपची वाटचाल चालूच ठेवलेली आहे आणि या पुढेही देखील निश्चितपणाने ही यशस्वीरित्याच चालू राहील. आत्तापर्यंत तुम्ही अनेक सामाजिक उपक्रम राबवलेत किंवा अशा ज्या ज्यावेळी संकट आली त्यावेळी तुमचा ग्रुप धावून आलाय, पुढे आलाय, मदतीसाठी पुढे आलाय, तर मग त्यावेळी प्रशासनाचं कसं सहकार्य लाभतं? प्रशासनाचं सहकार्य निश्चितपणे कायमच आहे. आज आपण जर बघतो की अनेक वेळा काही जर संकट आलं तर आपण प्रशासनाला, शासनाला या ठिकाणी आपण नावं ठेवतो, टीका करतो, आपण जबाबदार धरतो, आपण जबाबदार धरतो. पण आज या कोरोनामध्ये एक निश्चितपणे चांगलं दर्शन प्रशासनानं आणि शासनानं दाखवलेलं आहे की आज आपण जर बघितलं की शासनाला इन्कम सोर्स सगळा थांबलेला आहे. आज फक्त एकच बाजू नुसती खर्चाचीच त्यांच्याकडे राहिलेली आहे की आज ते करत आहे आणि निश्चितपणानं म्हणजे अगदी आपल्या म्हणजे स्थानिक ग्रामपंचायत सदस्यापासून ते अगदी मुख्यमंत्र्यांच्या पासून ते पंतप्रधानांच्या पासून मी निश्चितपणानं आपल्या एस न्यूजच्या माध्यमातून प्रशासनाचं, शासनाचं आणि विशेष करून पालकमंत्री आपल्या कोल्हापूरचे आदरणीय सतीश पाटील साहेब असतील, या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब असतील, देशाचे पंतप्रधान आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी असतील, या सर्वांचं मी विशेष आभार मानेन की निश्चितपणे यामध्ये सत्ताधारी असतील किंवा विरोधी पक्षातले नेते असतील कुणीही राजकारण न करता या कोरोनाच्या संकटातून जनतेला कसं वाचवता येईल हा एकच प्रयत्न प्रशासन आणि शासनाचा या ठिकाणी राहिलेला आहे. आणि व्यक्तिगतरित्या जर सांगायचं झालं तर ऑइस्ट्रोजेन्सने आजपर्यंत जे 10 वर्षामध्ये उपक्रम राबवले त्यावेळी प्रशासनाच्या, शासनाच्या कुठल्याही परवानग्या यामध्ये आम्हाला लागत असतील तर कधीही कुठल्याही कारणाने या ठिकाणी अडवणूक करण्यात आली नाही. म्हणजे अगदी पोलीस अधिकारी असतील किंवा कुठले कलेक्टर ऑफिस असेल, कुठली ऑफिस या ठिकाणी शासनाचं हे शासन दरबारी आम्हाला निश्चितपणे चांगलं सहकार्य या ठिकाणी मिळालेलं आहे. आणि मला अजून एक गोष्ट यामध्ये स्पष्ट करायची आहे की या कोरोना संकटमध्ये आपण पाहतोय आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असतील आदरणीय दौलतकुमारजी देसाई असतील, नगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर मल्लिनाथ कलशेट्टी साहेब असतील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर आनंदजी मित्तल असतील, आपले पोलीस अधीक्षक आदरणीय अभिनवजी देशमुख साहेब असतील आणि त्या ठिकाणी आपले पालकमंत्री साहेब असतील. म्हणजे अतिशय स्वतःचा जीव धोक्यात घालून रात्रंदिवस ह्या ठिकाणी आपल्यासाठी झटत आहेत आणि ह्या म्हणजे त्यांना पदाच्या पुढे जाऊन, त्यांच्या खुर्चीपेक्षा पुढे जाऊन निश्चितपणे एक आपुलकीनं, आणि मी काल तरी वाचलं की म्हणजे डॉक्टर अभिनवजी देशमुख साहेबांच्या पत्नी सोनालीजी देशमुख देखील CPR मध्ये कुठलाही आपल्या स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्या ठिकाणी CPR मध्ये रुग्णांची सेवा करत आहे. निश्चितपणे त्यांचं त्यांचा आभार मानाल तेवढं आपण कमी आहे आणि शब्दात त्यांचे आभार मानता या ठिकाणी येणार नाही. त्यामुळे प्रशासनाची साथ तर निश्चितपणे कायम लाभलेली आहे. त्यामुळं इथून पुढे तरी मला असं वाटतं की निश्चितपणे प्रशासनाला कुठल्याही गोष्टीसाठी आपण जबाबदार धरू नये आणि निश्चितपणे हा कोरोनाच्या संकटातून मुक्त होत असताना प्रशासनाला जास्तीत जास्त जनतेनं कसं सहकार्य करता येईल हे त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी या ठिकाणी करावं ही माझी विनंती आहे. नक्कीच सर. पण मला असं वाटतं की जर आपल्या ग्रुपच्या माध्यमातून तुम्ही काय सांगू इच्छिता की जे तरुण सामाजिक कार्य करू इच्छितात त्यांच्यात इच्छा आहे त्यांना काय तुम्ही सांगाल? निश्चितपणे अनेक तरुण असे आहेत की ज्यांना सामाजिक कार्य करायची इच्छा आहे किंवा
जे दान दातृत्व करतात पण दाखवून देत नाही किंवा त्यांच्याकडे योग्य व्यासपीठ नाहीये की म्हणजे त्यांना पुढे यायचंय खरं त्यांना त्या ठिकाणी मार्गदर्शन योग्य मिळत नाही किंवा पाठबळ मिळत नाही. मी निश्चितपणे सांगेन की अशा तरुणांना की आपल्याला त्या ठिकाणी कुठलीही अडचण येत असेल तर आमच्या ऑस्ट्रोजेन्स तर आहेच पण इतर कुठलेही जर सामाजिक संस्था असतील तर आपण निश्चितपणे अशा युवकांना साथ द्यावी आणि युवकांनी देखील पुढे येऊन आपल्या समस्या या ठिकाणी मांडाव्या आणि निश्चितपणे जेणेकरून आपण समाजामध्ये आपण या ठिकाणी एक आपला चांगली कनेक्टिव्हिटी होईल समाजाच्या पुढे आपली एक चांगली गुडविल या ठिकाणी इमेज तयार होईल अशा पद्धतीनं सगळ्यांनी आपले कार्य चांगल्या पद्धतीने राबवावं की जेणेकरून समाजाला देखील आपला आधार या ठिकाणी राहील. एवढीच मी या ठिकाणी विनंती करेन युवकांना की त्यांनी देखील पुढे यावं. सर आपण आता या ऑयस्टर जैन ग्रुपच्या माध्यमातून परत येतो. सर आपण ऑयस्टर जैन ग्रुपच्या माध्यमातून काम करताय तर मग संकल्प भविष्यातील सर ऑयस्टर जैन ग्रुपच्या माध्यमातून आपण काम करत आहात. आजवर तुम्ही अनेक सामाजिक उपक्रम राबवलेत सामाजिक कार्य केलेले आहेत तर मग यापुढचे काय तुमची रणनीती असेल किंवा यापुढची भविष्यातील संकल्प काय असतील. संकल्प एकच आहे की आपल्या समाजासाठी आपल्या जिल्ह्यातील जनतेसाठी कायम ज्यावेळी ते संकटात असतील त्यावेळी निश्चितपणे धावून जाऊन त्यांच्यासाठी काम करावं आणि जिल्ह्यातील जे काही प्रश्न प्रलंबित आहेत ते निश्चितपणानं त्या ठिकाणी शासनाकडे त्याचा पाठपुरावा करून त्या ठिकाणी त्याची पूर्तता त्या ठिकाणी करून घेण्याची ही संकल्पना आहे आणि समाजामध्ये त्या ठिकाणी किंवा जिल्ह्यामध्ये कुठलंही आपली आम जनतेपैकी जर कोणी त्या ठिकाणी अडचणीत असेल तर त्याच्या अडचणी सोडवणं हाच निश्चितपणे या ग्रुपचा संकल्प असणार आहे. आणि ग्रुपचा संकल्प एवढंच आहे की समाजात बरोबरच नवीन पिढीला तरुणांना सोबत घेऊन या ठिकाणी पुढं जावं आणि निश्चितपणे समाजहिताचीच कामं या ठिकाणी करावं. नक्कीच सर आमच्या शुभेच्छा तुमच्या ग्रुप सोबत आहेतच त्याचबरोबर तुम्ही जे सामाजिक काम करताय त्याबद्दल तुमचं कौतुक आहे तुमचं अभिनंदन आहे आणि तुम्ही आमच्या स्टुडिओत आलात आणि संपूर्ण कोल्हापूरकरांना तुम्ही तुमच्या ग्रुपच्या सगळ्या माहिती दिलीत आणि ग्रुप कशा पद्धतीनं काम करतो काय काय सामाजिक उपक्रम राबवले ते सांगितलं. नक्कीच याचा फायदा तर कोल्हापूरकरांना होणारच आहे आणि मला वाटतं की आपला इंटरव्ह्यू बघून अनेक जण उद्युक्त होतीलच पुढे येतील सामाजिक कार्य करण्यासाठी. तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात त्याबद्दल मनापासून आभार. धन्यवाद.